9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ठाणे मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने ठाण्यातील विश्रामगृहात बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुवारी 9 ऑगस्टला होणाऱ्या महाराष्ट्र बंदमधून ठाणे मराठा क्रांती मोर्चा माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे ठाण्यात आज कोणत्याही प्रकारची रॅली झाली नाही, फक्त आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 21 मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी 10 ते 11 या वेळेत तोंडाला काळी पट्टी लावून मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम ठाणे शहरातील 6 ठिकाणी झाला. मुख्य कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अष्टविनायक चौक कोपरी कळवा नाका वर्तक नगर नाका वागळे स्टेट प्रभाग समिती वाघवेळ नका या 6 ठिकाणी निषेध आणि मूक मोर्चा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.